नमस्कार मुलांनो तुमच्या सगळ्यांचे मराठीच्या क्लासमध्ये खूप खूप स्वागत मुलांना आजचा आपला विषय आहे माझी ओळख म्हणजेच माय सेल्फ मुलांना ह्या व्हिडिओमध्ये आपण आपली ओळख दुसऱ्यांना कशी करून द्यायची ते बघणार आहोत इन दिस व्हिडिओ लेट सी हाव टू इंट्रोड्यूस युअर सेल्फ इन मराठी मुलांना चला तर सुरुवात करूया माझी ओळख माय सेल्फ मी मुलगी आहे मी मुलगी आहे जसं मुलांनो तुम्ही इंग्लिशमध्ये म्हणता आय एम अ गर्ल हे आपण मराठीमध्ये कसं सांगणार तर मी मुलगी आहे माझे नाव सिमरन आहे माझे नाव सिमरन आहे माय नेम इज सिमरन हे मराठीमध्ये कसं सांगणार मुलांना माझे नाव सिमरन आहे मुलांनो हे सिमरन नाव मी एक एक्झाम्पल म्हणून तुम्हाला सांगितलेलं आहे येथे मुलांना तुम्हाला तुमचं नाव सांगायचं आहे जसं माझं नाव श्रेया आहे माझं नाव श्रावणी आहे माझं नाव पूजा आहे अशा पद्धतीने तुम्हाला तुमचं नाव इकडे मेंशन करायचं आहे पुढे बघूया मुलांनो मी सहा वर्षाची आहे मी सहा वर्षाची आहे आय एम सिक्स इयर्स ओल्ड मुलांना हे आपण मराठीत कसं सांगणार मी सहा वर्षाची आहे मी दादरला राहते मी दादरला राहते आय लिव इन दादर मराठीत कसं सांगणार मुलांनो तर मी दादरला राहते मुलांनो इकडे तुम्ही कुठे राहता ते तुम्हाला मेन्शन करायचं आहे मी वर्लीला राहते मी सांताक्रूजला राहते ओके मी प्रभादेवीला राहते चिकडे तुम्ही रा राहता त्या ठिकाणाचं नाव तुम्हाला सांगायचं आहे मुलांना पुढे बघूया मी रोज अभ्यास करते मी रोज अभ्यास करते आय स्टडी एव्हरी डे आय स्टडी एव्हरी डे मराठीत कसं सांगणार मी रोज अभ्यास करते त्यानंतर मुलांना माझ्या शाळेचे नाव कॉन्व्हेंट गर्ल्स हायस्कूल आहे माझ्या शाळेचे नाव कॉन्व्हेंट गर्ल्स हायस्कूल आहे माय स्कूल नेम इज कॉन्व्हेंट गर्ल्स हायस्कूल मराठीमध्ये मुलांनो तुम्हाला सांगता आलं पाहिजे तुमच्या शाळेचं नाव माझ्या शाळेचे नाव कॉन्व्हेंट गर्ल्स हायस्कूल आहे मला पुस्तके वाचायला आवडते मला पुस्तके वाचायला आवडते आय लाईक रीडिंग बुक्स हे मराठीत कसं सांगणार तर मला पुस्तके वाचायला आवडते समजलं मुलांना आपण पुढे बघूया मी पहिलीत शिकत आहे मी पहिलीत शिकत आहे आय स्टडी इन क्लास फर्स्ट. हे मराठीत कसं सांगणार तर मी पहिलीत शिकत आहे माझा आवडता रंग गुलाबी आहे माझा आवडता रंग गुलाबी आहे माय गुला फेवरेट कलर इज पिंक हे मराठीत कसं सांगणार माझा आवडता रंग गुलाबी आहे येथे देखील मुलांनो तुम्हाला आवडणारा रंग तुम्हाला सांगायचा आहे पुढे बघूया माझ आवडतं फळ आंबा आहे माझ आवडतं फळ आंबा आहे माय फेवरेट फ्रूट इज मँगो माय फेवरेट फ्रूट इज मँगो म्हणजेच माझं आवडतं फळ आंबा आहे समजलं मुलांनो कशी करून द्यायची आपली ओळख पुन्हा बघूया मी मुलगी आहे माझे नाव सिमरन आहे मी सहा वर्षाची आहे मी दादरला राहते मी रोज अभ्यास करते माझ्या शाळेचे नाव कॉन्वेंट गर्ल्स हायस्कूल आहे मला पुस्तके वाचायला आवडते मी पहिलीत शिकत आहे माझा आवडता रंग गुलाबी आहे माझ आवडतं फळ आंबा आहे बघितलं मुलांना किती सोपा आहे तर मुलांना तुम्हाला मराठीमध्ये आपली ओळख दुसऱ्यांना करून देता आली पाहिजे तर मुलांना माझी ओळख ह्याचा अभ्यास तुम्ही करणार ना ही सगळी वाक्ये सिंपल सेंटेन्सेस तुम्हाला मराठीमध्ये लर्न करायची आहेत धन्यवाद काळजी घ्या